पुण्यामध्ये ड्रग्जची मोठी कारवाई झालेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ड्रग्ज मोठ्या प्रमाणात जप्त होताना पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये जवळपास 1100 कोटींचे ड्रग्ज जप्त झाले. मी पुणे पोलिसांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. एक प्रचंड मोठी कारवाई त्यांनी केली आहे आणि या कारवाईमध्ये जवळपास 1100 कोटी रुपयाचे ड्रग्ज वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी शोधून काढले आहेत. एक लिंक मिळाल्यानंतर त्याचं बॅकवर्ड लिंकेज करत पोलीस गेले आणि त्यामुळे बरेच कन्साइनमेंट सापडले आहेत. ज्या ठिकाणी याचा कारखाना होता तो देखील आता जप्त झालेला आहे. आणि एवढंच नाही, आता याचे फॉरवर्ड लिंकेजेस जे आहेत ते देखील पाहणं चाललेलं आहे. असं लक्षात येत आहे की याचे काही लिंक्स दिल्लीशी देखील आहेत, काही लिंक्स इतर राज्यांशी देखील आहेत. त्यामुळे त्या फॉरवर्ड लिंकेजेस देखील आता तपासून तिथनं पण जप्ती करायची आणि तिथलेही गुन्हेगार पकडायचे. त्या त्या राज्यांची मदत आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यांना देखील पकडण्यात येणार आहे. मला असं वाटतं की मी मागच्याही काळात सभागृहामध्ये सांगितलं की आम्ही ड्रग्सच्या संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलिसी हातामध्ये घेतलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे पोलिसांनी केलेली कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे, गंभीर देखील आहे. आणि याच्यामध्ये मी स्वतः पोलीस कमिशनर आणि त्यांच्या अधीनस्थ सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की कोणालाही याच्यामध्ये सोडायचं नाही. कुठले कुठले लिंकेजेस आहेत ते सगळे शोधून काढायचे आणि यदा कदाचित दुरान्वयाने कुठल्या पोलिसांनीही मदत केली असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्याचे सक्त आदेश मी दिले आहे. 100 करोड़ से ज्यादा की ड्रग्स सीज किए. देखिए, मैं पुना पुलिस का बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूं. उन्होंने अलग अलग कार्रवाइयों में 1100 करोड़ रुपए के ड्रग्स को एमडी को जब्त किया है. और ये करते समय एक लिंक मिली, उसके आधार पर बैकवर्ड लिंकेज वो ढूंढते गए और बहुत अच्छी तफ्तीश उन्होंने की, जिसके कारण एक बहुत बड़ा कंसाइनमेंट ये वो हत्या पाए है, उसके ऊपर छापा मार पाए, उसको जब्त कर पाए. अभी फॉरवर्ड लिंकेज की भी उन्होंने तफ्तीश शुरू की है. इसमें दिल्ली का कुछ लिंक दिखता है, अलग अलग राज्यों का लिंक दिख रहा है, वहां पर भी जाकर जब्ती करना, उन राज्यों की मदद लेकर ये पूरा जो नेटवर्क है इस नेटवर्क को खत्म करने का काम ये सरकार की ओर से, विशेष रूप से पुणे पुलिस की ओर से किया जाएगा.